त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. भाजपच्या दोन खासदारांची मुलं शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी तशी माहिती दिली आहे. याच्यामध्ये एक धनंजय महाडिक यांचा मुलगा कोल्हापूरमधून लढण्यासाठी इच्छुक आहे आणि ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाऊन धनुष्यबाण चिन्हावर लढू शकतात अशी माहिती आहे. तर दुसरीकडे नारायण राणे यांचे पुत्र खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे हे धनुष्यबाण चिन्हावर विधानसभा लढण्याची शक्यता वर्तवली जाते. हे दोन्ही नेते खासदार आहेत भाजपचे, पण त्यांची मुलं शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा रंगलेली आहे. कारण भाजपकडून एक कुटुंब एक तिकीट असा फॉर्म्युला बऱ्याच दिवसांपासून अप्लाय केला जातो आणि त्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांच्या एका मुलाला तिकीट देण्यात आलं आहे. नितेश राणेंना मात्र निलेश राणे हे सुद्धा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेऊ शकतात, निवडणूक लढवू शकतात अशी माहिती समोर येते. तर दुसरीकडे धनंजय महाडिक यांचा मुलगा कोल्हापूरमधून लढण्यासाठी इच्छुक आहे आणि ते सुद्धा शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करून निवडणूक लढण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.